मी सतीश शाळेकरांचा एकदा फोनवरती आवाज ऐकला आणि रिअलाइज की अप्पांचा जो रोल आहे तो इतका सुंदर लिहिलेला आहे, जो इतका मीनिंगफुल आहे. सतीश शाळेकरांच्या आवाजामध्येच एवढा प्रेम आहे की ॲक्टिंग तर वेगळीच आहे, ते एक इन्स्टिट्यूट आहेत. सतीश शाळेकर सर हा योगायोग आहे की ज्यांनी मला खरं तर या क्षेत्राचं ज्ञान दिलं, ज्यांच्या जे HOD असलेल्या विद्यापीठात मी शिकले, म्हणजे माझ्या डिपार्टमेंटचे HOD होते सतीश शाळेकर सर, ज्यांच्याकडे मी लहानाची मोठी झाले, ते शाळेकर सर माझ्या वडिलांचा रोल करतायत, हा माझ्यासाठी खूप मोठा क्षण आहे आणि मी पहिल्यांदा एकत्र काम करतो. काही त्यांचं दांडगं वाचन आहे आणि अनुभव आहे या सगळ्या गोष्टी त्यांनी, म्हणजे मला असं होतं की मी त्यांच्याशी त्यांनी काय बोलू काय विचारू त्यांना इतकं मला सतत होत होतं सर. त्यांचा ह्युमर जो आहे तो एक प्रचंड कमालीचा ह्युमर आहे त्यांचा आणि मला फारच मजा आली त्यांच्याबरोबर. मी पहिल्यांदा संपूर्ण स्क्रिप्ट हे कलाकारांच्या हातात दिलेलं होतो. मी स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्या स्क्रिप्टचं वेगळे पण जाणवलं. नेहमीच्या मराठी चित्रपटाच्या धाटणीपेक्षा या चित्रपटाची गोष्ट वेगळी आहे. ही गेव मी 200%. आणि जसा त्यांचा आवाज आहे, जसं ते बोलतात, जसं त्यांचा डायलॉग डिलिव्हरी आहे, सेटवरती मॉनिटरच्या पाठी मी केवढा रडलेलो आहे त्यांच्या काही सीन्समुळे. इट्स जस्ट ही जस्ट टचेस दॅट कॉर्ड इन यू विदाउट इवन ॲक्टिंग, अँड दॅट इज द पॉवर ऑफ सतीश शाळेकर. नवे व्हिडिओज पाहायचे असतील तर सबस्क्राइब करा एव्हरेस्ट मराठी आणि प्रेस करा बेल आयकॉन आणि करा रोज लाईक अँड शेअर. एन्जॉय.